मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई दिशेला जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या सहा वाहनांना जोरदार धडक दिली या गंभीर अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यामध्ये एका जखमीच्या हातास गंभीर दुखापतीमुळे रुग्णाला दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला मुंबई पुणे महामार्गावर मुंबई दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या इको क्रेटा टाटा जस्ट हुंडाई किया आणि स्विफ्ट या कारना मागून जोरदार धडक दिली या धडकेने अनेक कारचे नुकसान तर झाले मात्र अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या यातील सुभाष पंढरीनाथ चौगुले यांचा हात जागीच निकामी झाल्याने गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर चंद्रकला सुभाष चौगुले अमित कुमार हरिराम तठेरे कौसर अली शाह आफताब समीउल्ला आलम आणि अफसर अली मोहम्मद हे प्रवाशी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच आय आर बी यंत्रणा महामार्ग आणि स्थानिक पोलीस यंत्रणा अपघातग्रस्त मदत टीमने घटनास्थळी दाखल होत जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली अपघात घडताच कंटेनर चालक पळून जात असताना महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले आणि टीमने त्याचा पाठलाग करून त्यास खालापूर टोल नाका येथे अडवून ताब्यात घेतले या घटनेबाबत खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट